महावितरणचे कर्मचारी अधिकारी आणि अभियंत्यांच्या विविध संघटनांनी आजपासून 72 तासांचा पुकारलेला संप मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत 32 संघटनांबरोबर चर्चा केली. राज्य सरकारला या कंपन्यांचं खासगीकरण करायचं नाही असं आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. पुढल्या 3 वर्षात या कंपन्यांमध्ये 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकार करणार असल्याचं फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. नोटिफिकेशन काढलं होतं हे त्या खासगी कंपनीने काढलेलं नोटिफिकेशन आहे. आताची जी स्टेज आहे त्या स्टेजला एमईआरसी या संदर्भातलं नोटिफिकेशन काढेल आणि एमईआरसीने नोटिफिकेशन काढल्यानंतर आपल्या कंपनीचं हित बघता आपण पूर्णपणे त्या ठिकाणी कंटेस्ट करू, त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ आणि आपली सगळी भूमिका की त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे, त्याच्यामुळे काय नुकसान होणार आहे, अशा प्रकारची सगळी भूमिका ही त्या ठिकाणी मांडली जाईल. आणि याच्या व्यतिरिक्त जो काही आपला कायदा आहे या कायद्यामध्ये जी काही आयुध ही कंपनीला राज्य शासनाला जी काही आयुध उपलब्ध आहेत त्या सगळ्या आयुधांचा वापर करून आपल्या आपल्या कंपनीच्या हितामध्ये एमईआरसीचा निर्णय झाला पाहिजे याकरता पुढाकार हा कंपनीच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जाईल अशा प्रकारचं अतिशय स्पष्ट असं आश्वासन देखील या ठिकाणी मी दिलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून विविध मागण्यांबाबत त्यांनी सहमती दर्शवली आहे, त्यामुळे हा संप मागे घेण्यात आल्याचं महावितरण संघटनेचे मुख्य पदाधिकारी संजय ठाकूर यांनी जाहीर केलं. आम्ही सुद्धा सर्व 32 संघटना असतील त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या संघटना असतील यांनी विचार या ठिकाणी विचार विनिमय केला आणि साहेबांनी जाहीरित्या जे निर्णय या ठिकाणी घेतलेत त्या निर्णयाच्या बाबतीत आम्ही सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय घेऊन आता जो आमचा संप चालू आहे त्या संपाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निर्णय आम्ही संप मागे घेण्याच्या बाबतीत निर्णय घेतोय आणि आम्हाला खात्री आहे की साहेब ज्या गोष्टीत या ठिकाणी कमिटेड केल्या ते कमिटमेंट 100% पाळतील आणि जो काही दुरावा माझ्यासाठी या निर्माण बाबतीत निर्माण झालेला भविष्यामध्ये तो दुरावा कमी करण्याचा प्रयत्न साहेब तुम्ही आपण पुढाकार घेऊन कराल आणि महाराष्ट्राला प्रकाशमय करण्याचा अतिप्रकाशमय करण्याचं काम या ठिकाणी करू आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने असं आम्ही आमच्याही वतीने तुम्हाला आश्वासित करतो. दरम्यान महावितरण कंपनीच्या भांडूप परिमंडळातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी समूहानं मागितलेल्या वीज वितरण परवान्याच्या विरोधात महावितरण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 30 संघटनांनी हा संप पुकारला होता. या संपाला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघानंही पाठिंबा दर्शवला होता.